कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन अवॉर्ड और ये स्पेशल कैटेगरी के अवार्ड हम पहले देंगे. स्पेशल कैटेगरी वो है जो कपास के सिवा दूसरे सारे प्रोडक्ट्स में भी अपना बहुत अच्छा काम कर चुके हैं और किसानों को काफी, उनके मेंबर किसानों को काफी फायदा पहुंचा चुके हैं. तो बेस्ट कैटेगरी में आते हैं दो FPO. पहले तो हमें ये एक ही अवार्ड रखा था, पर दो जिस तरह वो काम कर रहे हैं हमें दो को देना पड़ा था. कौन है ये दो FPO? स्पेशल कैटेगरी अवार्ड विनर है. प्लीज आगे बढ़िए. कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर सा सद मरुता से भी जल निकलेगा. मेहनत कर पौधों को पानी दे, बंजर जमीन से भी फल निकलेगा. ताकत छुटा का भी पल निकलेगा. जिंदा रख दिल में उम्मीदों को, गरल के समंदर भी गंगा जल निकलेगा. कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की, जो है आज थमा थमा सा चल निकलेगा, चल निकलेगा. आई एम रियली प्राउड टू सी दैट द फार्मर्स हैव अचीव्ड सच प्लीजिंग अचीवमेंट. दे हैव बीन एन एक्सेप्शनल ग्रुप टू वर्क विद एंड देयर रिजल्ट्स आर फुल्ली डिजर्व्ड. एंड द स्पेशल कैटेगरी अवार्ड गोज टू पूर्णा केरणा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड एंड सूर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड. हार्टली कॉन्ग्रेचुलेशंस. सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली या कंपनीने कॉटन गुरु FPO अवॉर्डसाठी या पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. आमच्या कंपनीचे नाव आत्ता सांगितल्याप्रमाणे असून आमच्या कंपनीचे सभासद 535 सभासद आहेत आणि 5 डायरेक्टर आहेत. त्यापैकी मी प्रल्हाद रामराव बोरकर अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. ज्ञानदेव उत्तमराव भवानी सचिव म्हणून काम पाहत आहेत. आणि सर्व डायरेक्टरपैकी आम्ही दोन या पदावर काम पाहतो. त्याच्यानंतर शुभम शंकरराव नाद्रे, गणेश नागोराव वाधेकर आणि कावेरी प्रल्हाद बोरकर असे 5 संचालक आहेत. आणि आमच्या कंपनीमध्ये आज 10 कर्मचारी असून 25 हमाल, 25-30 महिला ह्या आमच्या कंपनीमध्ये काम करतायत. आणि कंपनीने आज हळदीमध्ये विशेष नाव कमावलेले आहे. हळदीमध्ये आपण एक्सपोर्टमध्ये सुद्धा हळद पाठवलेली आहे. 3000 क्विंटलचं एक्सपोर्ट आपण करतोय. त्याच्यानंतर आपण केळी निर्यातच्या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे. तसंच डाळी मध्ये काम करतोय. हमीभाव शासकीय हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून जवळपास आपण यावर्षी तुरीमध्ये 2450 क्विंटल आपण तूर शासकीय हमीभाव खरेदीच्या माध्यमातून खरेदी केली. 13160 क्विंटल चना शासकीय हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून आपण खरेदी केला. आणि या पद्धतीनं बरेच कामं आपण मार्गी लावतो. साधारणपणे यावर्षीचा आमचा जो टर्नओव्हर आहे 50 कोटीचा टर्नओव्हर आम्ही आमच्या सर्व सेंटरच्या माध्यमातून करण्याचं नियोजित आहे. आणि कृषी केंद्राच्या माध्यमातून खते, बियाणे आणि औषधी ह्या सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये आणि चांगल्या निविष्ठा कशा देता येतील त्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉटन गुरुच्या माध्यमातून आम्ही जो वेबिनार घेतलेला आहे या वेबिनारच्या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये कापसाची उत्पादकता वाढवणे, त्याचं मूल्यवर्धन करणे आणि मार्केटनुसार क्वालिटी कापूस कसं उत्पादन घेता येईल त्याचं सुद्धा आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे. आणि हा पुरस्कार आमच्या कंपनीला नक्कीच मिळेल. आणि पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आणखी आमची कंपनी एक चांगली वेगानं काम करेल, वेगळी ऊर्जा कंपनीला येईल असा आम्हाला आशावाद नक्कीच वाटतो. कॉन्फिडेंट बघा, काम केलं आहे ना म्हणून. व्हेरी गुड. तर काय काय मिळणार आहे त्यांना आनंदजी, क्या मिलने वाला है उनको? ये थे प्रल्हादजी बोरगड, सूर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनी को ये है उनका सर्टिफिकेट और बाजू में है उनका अवार्ड. ये दो चीज के ये हकदार है और इन्हें मिलेगा
दूसरा जो एफपीओ है वो है पूर्णा केलना, फार्मर प्रोड्यूसर कंपनी, वो बोखरदन से हैं, उनका भी सर्टिफिकेट और अवार्ड दिखा दीजिए। पूर्णा केलना के श्री विजय मस्के उनके डायरेक्टर हैं, बहुत वो और उनके डायरेक्टर्स की टीम ने बहुत हार्ड वर्क किया है और हम उनको कंटिन्यूस फॉलो कर रहे हैं 3 साल में। लास्ट ईयर फार्माथॉन में भी वो उन्होंने पार्टिसिपेट किया था, कॉटन ग्रुप के हर वेबिनार में, एफपीओ वेबिनार में वो अटेंड करते हैं और कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन बनाने में भी उनका काफी बड़ा योगदान रहा है। और आगे हम उनके साथ में अब कॉटन मार्केटिंग का एक बड़ा प्रोजेक्ट करने जा रहे हैं। तो ऐसे पूर्णा केलना एफपीओ के और सूर्या एफपीओ के ये दो स्पेशल कैटेगरी अवार्ड उन्हें अलग अलग प्रोडक्ट्स में, पल्सेस में, टर्मरिक में बहुत अच्छी मार्केटिंग करके अपना नाम कमाया है और मेंबर्स की ताकत बढ़ाई है, मेंबर्स की इनकम भी बढ़ाई है। ये थे स्पेशल कैटेगरी। और क्या है समर्थ आपके पास? सर बिल्कुल, लक्षरथ चढ़कर शूलपथ चलकर गिर उठ उठ गिर रथ को बढ़ाना है, हर बाधा पार कर हर हार भूल कर यही मन धार कर लक्ष्य मुझे पाना है, लक्ष्य मुझे पाना है। After that, today I feel very privileged and honored to be here in front of you and acknowledge the achievements of our brilliant farmer group who have made both the cotton farmers and us proud. इसके बाद best FPO award goes to, can you guess? There are very difficult. We have got so many applications. इतने सारे अप्लाई, सब एक से एक बढ़कर थे, काफी लोगों ने अच्छे काम किए हैं। It is very hard to scrutinize for us. And the best FPO award goes to Amravati Shetkari Biyane Producer Company Limited, Krushi Putra Farmer Producer Company Limited, and the Samar, last Samar, but not Samar, least, Samar, Perfect Harvest Samar, Producer Company. Samar, आप सुन नहीं रहे हो, आप समझो ये सब कितने सारे FPO राह देख के बैठे हैं, हमें कहाँ से शुरू करना चाहिए? सबसे बेस्ट है उसको थोड़ा रुका के आराम से धीरे धीरे प्रेजेंट करते हैं। The third award goes to कृषि पुत्र एफपीओ, बहुत ही हार्ड वर्किंग, शिवाजी गड़े उनके डायरेक्टर्स और उनकी टीम, बहुत सारा काम उन्होंने किया है फार्मर्स के साथ में, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमिटमेंट वी हैव सीन देम डूइंग, दे हेल फ्रॉम बोकरदन जालना महाराष्ट्र। कृषि पुत्र का कोई हमारे पास उनके कोई व्यूज आए हैं आनंद जी? कृषी पुत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी हे गावामध्ये ग्रामसभा घेऊन कंपनीची निवड करण्यात आली व कंपनीचे 11 संचालकाची निवड करून कंपनी रजिस्टर 29/3/2019 या दिवशी कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर कंपनीने 3-4 महिन्यामध्ये 300 मेंबर करून पुढं कृषी सेवाची सुरुवात केली। 1/5/2020 या दिवशी कृषी सेवा केंद्राचं सुरुवात करून आज रोजी कंपनीची 30-35 लाखाची उलाढाल कंपनीने केलेली आहे। यानंतर कंपनीने वाटर व नाबार्ड यांच्या संयुक्त विमानाने शेतकऱ्यांना 5,000 पोते सीडी कंपोस्ट खत हे 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले। यावर्षी कोविड ह्या रोगामुळं शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी कंपनीने शेतकऱ्याला 4,000 पोतं बांधावर खत उपलब्ध करून दिलेलं आहे। सुभानपूर, इब्राहिमपूर, मालखेडा या गावामध्ये बांधावर खत शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं, त्यामुळं कोविड रोगाला पासून आपल्याला वाचण्यासाठी ती मदत झाली। सुभानपूर या ठिकाणी वॉटर संस्था व कंपनीच्या वतीने प्रत्येक घरी साबणीचं वाटप करण्यात आलं आणि कोविड संदर्भात जनजागृती करण्यात आली। यानंतर जून यामध्ये सर्वप्रथम मेमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना 8-9 गावांमध्ये बीजप्रिय कशी करावी, रायझोबियम असेल, PHBI असेल, या जीवाणूचा उपयोग करून, टायकोड्रामा असेल, या जीवाणूचा उपयोग करून त्यांना
बीज प्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं, त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये फरक पडेल, रोग राईमध्ये फरक पडेल, त्यानंतर शेतकऱ्यांना सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये व तो रोखण्यासाठी टेरोमन ट्रॅप सापळे कृषी कार्यालयाच्या वतीनं आपण 3 गावामध्ये त्याचं वाटप केलं. प्रति हेक्टरी 5 टेरोमन ट्रॅप सापळे विनामूल्य शेतकऱ्याला आपण उपलब्ध करून दिले. यानंतर 200 शेतकऱ्याची माती परीक्षण आपण RCF कंपनीच्या वतीनं करून घेतली. त्यानंतर कृषी विभाग याच्या वतीनं मौजे सुभानपूर येथील 345 शेतकऱ्याची माती परीक्षण एकाच दिवशी आपण करून घेतली. पूर्ण कृषी विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आपण आणले आणि सर्व अधिकाऱ्यांना बांधावर पाठवलं आणि त्या ठिकाणी सगळ्याची माती जमा केली. यानंतर श्रमदानातून आपण एक मातीबांधसुद्धा वॉटर संस्था व डच बँकेच्या वतीनं टाकलेला आहे. यानंतर आपण आता माई सेवा व युनो बँक सेंटर आता चालू केलेलं आहे. यानंतर गावाच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पाणी फिल्टर चे थोड्या दिवसात आपण उद्घाटन करतोय, चालू करतोय. यानंतर दीपावळीच्या नंतर लाकडी तेल गाण्याचा सुद्धा प्रस्ताव आपण पोखरा योजनेअंतर्गत तयार करून आता तो तालुका कृषी कार्यालयाला सबमिट केलेला आहे. यानंतर स्मार्ट योजनेमध्ये कॉटन फीड मक्क्यावर प्रक्रिया करणे, मक्का खरेदी करणे, विक्री करणे, यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2000 हेक्टरवर मिरचीची लागवड होती. या मिरचीच्या लागवडीसाठी सर्व शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, त्यांची मिरची खरेदी करणे, विक्री करणे, त्याची पॅकिंग करणे, ग्रेडिंग करणे या संदर्भाचा प्रस्ताव तयार करून आपण आता सादर केलेला आहे. अशा पद्धतीचं कंपनीचं आता जवळपास 400 मेंबर आज रोजी झालेले आहेत आणि कंपनीच्या फिनोलिक्स कंपनीसोबत आपण त्याचीही डीलरशिप या ठिकाणी घेतलेली आहे आणि तेही काम आता उद्या परवापासून आपलं शेतकऱ्यांना वाटप करण्याचं चालू होणार आहे. आणि कॉटन ग्रु सूर्या फार्म या कंपनीसोबत आम्ही जुटलो आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत गेलं आहे. त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता पुरस्कारासाठी अर्ज करतोय आणि सूर्या फार्मचं डांगासाहेब असतील, अमृतजी असतील यांचं योग्य ते मार्गदर्शन मिळतंय. कापूस वाढवण्यासाठी त्याची मदत होती म्हणून सेंद्रिय बोंडाळी असेल, कापसाचं उत्पन्न कसं वाढेल या संदर्भात त्यांचे सेमिनार आम्ही करतोय, शेतकऱ्याला करतोय. जवळपास 300-400 शेतकऱ्याला आपण सूर्या फार्मच्या वतीनं सेमिनारमध्ये ॲड केले आणि त्या ज्या वेळेस त्यांचे सेमिनार असतात त्यावेळेस आपले जे काही ग्रुप केलेले आपण 800 शेतकऱ्यांचे त्या ग्रुपला ती माहिती सातत्यानं देत राहतो. यानंतर वॉटर कंपनीच्या वतीनं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून व संस्थेच्या माध्यमातून 70 लोकांना आपण सेंद्रिय शेतीच्या परसबागा उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये 32 प्रकारच्या फळझाडे असतील, भाजीपाल्या असतील, त्याच्यात चिक्कू आहे, सीताफळ आहे, जाम आहे, लिंबू आहे, काकडी बोर आहेत, यानंतर आवळा आहे, यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील, वेलवर्गीय असतील, फळवर्गीय असतील, अशा पद्धतीचे 70 शेतकऱ्यांना आपण सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यांना पाईप दिले, रेन हार्वेस्टिंग पाईप दिले आणि सगळ्या प्रकारचे बीसुद्धा उपलब्ध करून आणि स्वतः त्यांच्या वावरात जाऊन आपण त्याची लागवड केली. यामुळं त्यांच्या घरामध्ये विषजेमुक्त अन्न आहेत, रासायनिक कमी झालेलं आहे आणि त्यांना सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला, गांडूळ खत असेल, दसपर्णीहारक असेल, जीवामृत असेल याबद्दलचे वेगवेगळे डेमो आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन करतोय आणि त्याचे शेतकऱ्यांना फायदा होता. सरकीवर असेल, गव्हासाठी असेल, जीवामृत असेल, त्यानंतर लिंबोळी आर्क असेल, या गोष्टीचा उपयोग करण्यासाठी आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो बांधावर जाऊन. आता कोविडमध्ये आपण त्यांना फोनवर याबाबतचे संदेश दिले, असं काम सध्या कंपनी करते आणि थोड्या दिवसात आमचं ध्येय आहे की 2100 मेंबर आम्हाला करायचे आहेत. आमचे टार्गेट आहे की 3 वर्षात आपण 2100 मेंबर करू. यानंतर आता कापूस आणि मक्का खरेदी संदर्भात वेगवेगळ्या कंपनीशी आम्ही सध्या सेमिनार करतोय, त्या सेमिनारच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांशी आम्ही जुळतोय आणि शेतकऱ्याच्या पत्रात जास्तीत जास्त भाव कसा मिळेल हे उपलब्ध करून घेतोय. डांगासाहेबाशी जी चर्चा झाली तर आपण 300-400 रुपये भाव शेतकऱ्यांना जास्त कापसामध्ये मिळून देऊ यासाठी APMC आणि कंपन्या आणि CCI याच्या माध्यमातून मोठं काम आपलं उभं राहील म्हणून आम्ही नामांकनासाठी अर्ज जो केलेला आहे सूर्या फार्म संदर्भात
तो अर्ज आम्ही दाखल करतोय आता. खूप खूप आभार शिवाजीराव गडे, कितना सब कुछ है कहने के लिए, क्योंकि काम कितना सब कुछ कर रहे हैं, ये काम बोलता है, ये है उनका, ये हम आभार मानते हैं हमारे सभी अवार्ड मतलब सपोर्टर्स का और हमारे को स्पॉन्सर्स का, और आपके बिना ये संभव नहीं था किसी भी हालत में, और स्पेशली इस फार्मर अवार्ड्स के लिए श्री राधा लक्ष्मी ग्रुप शैतुल भाई गणत्रा प्रेसिडेंट कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया, वो जुड़े थे हमारे साथ में और उन्होंने बहुत अच्छा मार्केट के बारे में और क्रॉप के बारे में अपना व्यू दिया. तो फार्मर अवार्ड उनके सपोर्ट से हम दे रहे हैं. पूरी स्क्रूटनी जो की है वो मिस इनानी एंड कंपनी वाले हैं, वो सीए हैं, सीएस हैं, फिर हमारे एग्रीकल्चरिस्ट हैं, सबकी बैलेंस शीट देखे, उनके टर्नओवर देखे, उनके उनके काफ़ी कुछ स्क्रूटनी में उनको लिया है कि कितनी लोन्स है, कितने उन्होंने समय से लोन्स रिटर्न करी है, उसके बाद ये अवार्ड अनाउंस हुए हैं. तो ये था थर्ड कैटेगरी, थर्ड अवार्ड कृषि पुत्र. सेकेंड है परफेक्ट हार्वेस्ट प्रोड्यूसर कंपनी, ये अवार्ड का फोटो और ये सर्टिफिकेट. ये अवार्ड आपका रेडी है, पर अर्लीस्ट हम आपको पहुंचाने की कोशिश करेंगे, हम कोशिश करेंगे आप तक आके हम ये अवार्ड आपको दें. नमस्कार, मी स्वप्निल निस्ताने, परफेक्ट हार्वेस्ट फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा डायरेक्टर या अनुषंगाने मी आपल्या समोर आहे. आमचे संचालक श्री निलेश गिरी शिरसगाव, श्री गजानन वानकडे मार्डी, श्री रामदास कोठारे तारखेट, श्री सुभाष तायडे जावरा, सौ वंदनाताई भोयर शेंदुळा खुर्द, आम्ही संचालक मंडळ मिळून परफेक्ट हार्वेस्ट फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो. गेल्या 2-3 वर्षापासून कॉटनमध्ये आम्ही काम करतोय. रुई ते बेल्स, बेल्स ते धागा, धागा ते टी शर्टपर्यंतचं काम आमच्या कंपनीनं केलंय. गेल्या वर्षापासून कॉटन गुरुसोबत आम्ही जुळलोय. कॉटन गुरुच्या माध्यमातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना मिळत आहे. कॉटन गुरुच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देऊन याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना झाला आहे. कॉटन गुरुच्या माध्यमातून बाजारपेठचे विक्री करून चढ उतार बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होणार आहे. कॉटन गुरुच्या माध्यमातून बेस्ट FPOच्या संदर्भात जो प्रस्ताव आम्ही दाखल केला माझ्या कंपनीच्या वतीने, तो पुरस्कार आम्ही नक्कीच मिळवू. कॉटन गुरु व परफेक्ट हार्वेस्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ. खूप खूप आभार निलेश भाऊ, आणि तुम्ही विजेता झाला आहात, सेकंड प्राइज विनर, परफेक्ट हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. निलेश जी, स्वप्निल जी होते अभी फर्स्ट, हु गोस ओवर एवरी अदर FPO, सबसे ऊपर कौन जा रहा है और क्यों जा रहा है. इतने सारे FPO ने अच्छा काम किया है, लेकिन द फैक्ट रिमेन्स दैट 8,000 FPO है भारत, 8,000 में से 7,000 डेड, सुषुप्त है, कोई एक्टिविटी नहीं, कोई बिजनेस नहीं, कुछ बिजनेस की एक्टिविटी उनके अंदर नहीं हो रही. सिर्फ 1,000 चल रहे हैं, जिसमें सिर्फ 200 FPO जो है वो कुछ रिकरिंग बिजनेस कर रहे हैं, मतलब एक बिजनेस करके रुक नहीं गए, एक के बाद दूसरा कुछ बिजनेस करने की कोशिश कर रहे हैं. ऐसे में से इतने सारे एप्लीकेशन मंगा के ऐसे में से इन हीरो को हमने आपके लिए चुना है, ये मॉडल बन सकते हैं सबके लिए, और हम कोशिश करेंगे नेक्स्ट ईयर ऐसे और 25-30 FPO उभर के आ जाए. यही प्रेरणा हम आपको देना चाहेंगे इन FPO के थ्रू. द फर्स्ट अवार्ड गोज टू अमरावती शेतकरी बियाने FPO. सुधीर जी इंगले, उनके डायरेक्टर और उनकी टीम, हार्टी कॉन्ग्रेचुलेशन सुधीर जी. सुधीर जी कुछ कहना चाहेंगे? अमरावती शेतकरी बियाने प्रोड्यूसर कंपनीचा चेअरमन या नात्याने मी आपल्या समोर आहे. आमचे संचालक निलेशजी बेलसरे चंडिकापूर, संजयजी शिंदे अमरावती, रवींद्रजी काळे चांदूरबाजार, आनंदजी डोईफोडे लोणी, बाळासाहेब बोर्डे पनोरा, चंद्रशेखर कांडलकर चंडिकापूर, विके देशमुख लासूर, श्री जावरकर चांदूरबाजार, आम्ही सर्व संचालक मिळून अमरावती शेतकरी कंपनीच्या शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. याच माध्यमातून कॉटन गुरुसोबत आमचा 2 वर्षापासून संपर्क झालेला आहे.
आणि या संपर्काच्या कालावधीमध्ये कॉटन गुरुनी आमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनामध्ये कापसाचे मूल्यवर्धन, बाजारपेठ व त्याचे टप्पे, चढ उतार, त्याचे फायदे तोटे याविषयी विविध प्रशिक्षणे आणि वेबिनार घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा आज आम्हाला असा झालेला आहे की आमच्या शेतकऱ्यांचा कापसाच्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो निश्चितच बदललेला आहे आणि याचा फायदा यावर्षी आमच्या शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे. त्यासाठी आमच्या कंपनीच्या माध्यमातून आणि कंपनीच्या अधीनस्थ असलेल्या गटांच्या माध्यमातून आम्ही कापसाच्या मूल्यवर्धनाच्या संदर्भात कापसाच्या गाठी आम्ही करणार आहोत आणि त्याची बाजारपेठमध्ये विक्री करून त्याचा फायदा, त्याच्या मूल्यवर्धनाचा फायदा आम्ही शेतकऱ्यांना करणार आहोत. निश्चितच या सर्व कामासाठी आम्हाला कॉटन गुरु मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही निश्चितच या शेतकऱ्यांना फायदा करून देणार आहोत. आणि आज आम्ही जे बघितलेलं आहे आमच्या अनुभवातून, आमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेतून आमच्या लक्षात आलं आहे की कॉटन गुरु ही खऱ्या अर्थानं आमची सर्वांची कॉटनमधली गुरु आहे आणि कॉटन गुरुने जो बेस्ट FPOच्या प्रस्तावासाठी संदर्भात जो प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तो पुरस्कार आम्ही 100% जिंकू असा आमच्या सर्व संचालकांचा आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विश्वास आहे. धन्यवाद.